नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एकदम कटोरी ब्लाऊज, खूप जणांच्या रिक्वेस्ट होत्या की ताई मला कटोरी ब्लाऊज शिवता येत नाही किंवा मग कटोरी ब्लाऊजमध्ये खूप प्रॉब्लेम होतो, तर त्याच्यासाठी मी एकदम साध्या पीसमध्ये कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं हे पूर्ण संपूर्ण कटिंग आणि शिलाई मी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे। त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर एक पीस घ्यायची आणि असं दोन भाग त्याचे करायचे आहेत, जेणेकरून कट नाही करायचं आहे, असं मोडून घ्यायचे आहेत आपल्याला मोडून। आणि त्यानंतर जे आपल्याकडे जे कोणतं ब्लाऊज आहे ब्लाऊजच्या मापावरून आपल्याला करायचं आहे, कारण ब्लाऊजच्या मापावरनं जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या मापावरनं घेतलेलं कधीही उत्तम। त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जी मागची बाजू आहे ते तुम्ही मोजू शकता। तर आपण आता हे 32 इंचाचं ब्लाऊज पाहणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला 18 इंचाचं घ्यायचं आहे। त्यासाठी मग 18 इंच आपल्याला पूर्ण अर्धी त्याची ही घ्यायची आहे लांबी। तर तुम्ही असं करू शकता, आता अशा पद्धतीने हे दाखवलं तर ते तुम्हाला सोपं जाईल। दुहेरी भाग टाकायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण असं ब्लाऊज कट करून घ्यायचं, जे आपलं पदर असतो ना जॉईंट असतो ना त्या टाईपचं असं साईडला टाकून घ्यायचं। आणि मग त्यानंतर तुम्ही पाहू शकता असं आपलं भाग करून मग नंतर ह्या दोन अशा लांब अशा भाग तयार होतात, जेणेकरून मग आपल्याला परत पुढचा आणि मागचा भाग इकडे तिकडे कट करायची काही गरज पडत नाही। आता याच्यामध्येच आपण वरती खालचा भाग आणि पुढचा भाग आणि मागचा भाग असा दोन्ही बाजू आपण एकत्रच करणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता आता ब्लाऊजची आपली उंची किती आहे। आता मी जेव्हा आपलं छातीचा माप घेतला तर ती आपल्याला माहिती आहे की 32 इंची आहे। तर मोजायचं कसं, तर आपण आपलं जे हुकाचं हे आहे तिथून आपल्याला मोजायचं आहे। आता इथे आपण हाय उंची घेत आहोत, तर उंची आहे थोडीशी कमीच आहे उंची, 12 इंच आहे। तर तिथून आपल्याला म्हणजे असं ब्लाऊज ठेवून पण तुम्ही 1 इंच घेऊ शकता आणि पुढच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहेला, तर अशा पद्धतीने वाढवायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता इथं ही मागची बाजू आहे की जी की 13 इंच झालेली आहे आणि पुढची जी बाजू आहे ती पुढची बाजू आपली 12.5 इंच झालेली आहे, मग 1/2 इंचाचा फरक येत असतो। तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता आणि मग दोन्ही बाजू आपल्याला आखून घ्यायची आहेत, मागची आणि पुढची बाजू। तर ती वरची जी आहे ती मागची बाजू आहे आणि खालची जी आहे माझ्या साईडची तर ती खालची बाजू आहे, तिथे आपल्याला कटोरी वगैरे कट करायचं आहे। तर इथे आपला मुंडा जो माप आहे तो किती आहे त्याचा माप मी घेतला, तर तिथे 5.25 इंच येतो। मग ती वरती पण आणि खालती पण दोन्ही बाजूने आपल्याला 5.25 घ्यायचं आहे, जेणेकरून ती वरच्या बाजूला पण येईल आणि खालच्या बाजूला पण येईल। आणि 2 इंचाची आपलं शोल्डर जे आहे ते 2 इंचाचं आहे, तर पुढे गळा आपल्याला 2.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि शोल्डर जे आहे ते 2.5 इंचाचं, 1/2 इंच जास्त घ्यायचं आहे 2 इंच आहे म्हणल्यावर। आणि इथे अंदाजा पुढच्या साईडने एकदम जास्त घ्यायचं आहे आणि मागच्या साईडने वरच्या साईडने म्हणजे हलकं वरून असं घ्यायचं आहे आपल्याला गोल गळा, म्हणजे आपलं जी स्लीव्ज आहे त्याच्यासाठी कटिंग आपल्याला तशी ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आकार द्यायचा। आता मागचा गळा आपला किती आहे तुम्ही पाहू शकता, 3.5 इंच आहे। तर आता इथे आपल्याला 4 इंच 1/2 इंच थोडंसं वाढवून घ्यायचं आहे। मग त्यानंतर इथे आपल्याला पुढचा गळा किती आहे, जेवढं घेतलं आहे आपण तेवढं असं मी एकदम सिम्पल तुम्हाला शिकवणार आहे, यासाठी चौकोरी गळा केला आहे, गोट वगैरे मी घेतलं आहे। त्यासाठी तुम्ही पाहू शकता मग असं सरळ आपल्याला आखून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही ब्लाऊजचा पुढचा गळा मोजू शकता, एकदम सहज आणि सोपं सांगण्यात आलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम 5.5 इंच मी घेतलं आहे, तर 5.5 इंच झालेला मग तिथे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे, कारण कटोरीचा सिम्पलपैकी गोलच आकार जास्त करून असतो पुढच्या साईडनी। मग आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती मोजून घ्यायची सगळ्यात अगोदर, तर ती 3 इंच आणि पलीकडे 2.5 इंच घ्यायची आहे। मग अशा पद्धतीने संपूर्ण त्याला ते जोडून घ्यायचं आहे। मग त्यानंतर तुम्ही इथे काढू शकता, 3.5 पण घेऊ शकता किंवा मग 4 पण, इथे मी 3.5 घेतलेला आहे तर तुम्ही 4 पण घेऊ शकता, ज्याच्या त्याच्या कटोरीनुसार तुम्ही इथे कमी जास्त माप करू शकता, पण मी जास्तच घेतलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता इथे 2.5 इंच आहे शोल्डर म्हणजे आपल्या मुंड्यापासून खाली 2.5 इंच आणि आपल्या गळ्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि त्याला गोल आकार द्यायचा आहे, जे की आपण जिथून घेतलं त्याला एकदम असा गोल आकार द्यायचा। ही आपली कटोरी आता रेडी आहे, तर तुम्ही पाहू शकता मग आता आपल्याला सगळं आपलं रेडी आहे, मागचा गळा पुढचा गळा सगळं काही रेडी आहे। तर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। मग आता कट कसं करणार तुम्ही, तर अशा पद्धतीने तुम्ही फास्ट परीने कट करून घ्यायचं आहे आणि कटोरी वगैरे आपल्याला साईडला काढून घ्यायची, कारण दुसरी आपल्याला कटोरी तुम्हाला समजावी असं पण याच्यावरती पण कट करता आलं असतं। आणि जिथून आपण गळा वगैरे हात स्लीव्ज वगैरे कट करतो ना तिथे तुम्ही थोडासा कट मारून घ्यायचा, कारण पुढची मागचा गळा आपल्याला कळतो म्हणजे इकडे तिकडे जात नाही आणि मागची पण साईड आपल्याला कट करून घ्यायची। हे एक भाग रेडी आहे आता पुढचा मागचा। मग त्यानंतर ही जी पट्टी मी 1.5 इंचाची आणि 1 इंचाची काढलेली आहे ती हुक पट्टी, आणि आपल्याला जी हुकाची बटन पट्टी असते ती जोडण्यासाठी ती पण घेतलेली आहे। आता इथे जी कापड पुढचा उरलेला होता इथे आपल्याला क्रॉस पट्टी, कारण इथे डबल लागते त्यामुळं क्रॉस पट्टी मी काढून घेतली, तेवढाच माप बरोबर होता। आता ही जे उरले त्यात मी 2 इंचाची पट्टी मागची पट्टी काढून घेतली। मग आता इथे आपल्याला स्लीव्ज कट करायचे आहेत
आणि स्लीव्हजला आपल्या जो जेवढं काही पीस होतं तो चौथा भाग करायचा आणि चार भाग असे कंप्लीट करून घ्यायचे. बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आणि तिथे तुम्ही पाहू शकता 3.5 इंच आपल्या स्लीव्ज आहे, तर तुम्ही इथे 5 इंच घ्यायचं आहे कारण आपल्याला ते मध्ये मोडायचं आहे, त्यामुळं 5 इंच दीड म्हणजे 1.5 इंच शिवण्यात जातो आणि 1 इंच जे आहे ते मध्ये जातं, त्यामुळं मग तुम्ही अशा पद्धतीने आणि पुढून 2.5 इंच कमी करायचा एका साईडने. अशा पद्धतीने त्याला गोल आकार द्यायचा आहे पाठीमागनं आणि संपूर्ण अशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. मध्यभागी 1.5 इंचाचं पण तुम्ही गोल राऊंड करू शकता, तिथे ती समोरची बाजू असते. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या सिम्पल म्हणजे सिम्पल सांगितले आहे, तरी तुम्हाला सविस्तर माहिती असेल तर सिम्पल भाई कट कशी कट करायची किंवा मग कसं काय कटोरी सिम्पल कशी कट करायची हे सगळ्या मी सांगितले आहे, ते पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आता एका व्हिडिओमध्ये सगळंच दाखवायचं आहे, त्यासाठी थोडंसं हे करत आहे. आणि इथे 2 बाजूवरच्या उचलायच्या फक्त 2च भाग घ्यायचे आणि खालचे 2 ठेवायचे आणि मग थोडंसं हे कट करून घ्यायचं आणि जिथं आपण जोडलेलं आहे तिथं थोडंसं कट मारून घ्यायचं. आता हे 2 भाग आपले जे आहेत ते 2 इंच आपल्याकडे करून घ्यायचे. 2 भाग मी इथे खालीवर ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मग आपल्याकडे जी कटोरी आहे ती कटोरी ठेवून द्यायची आहे. इथे कटोरी ठेवून मग अलीकडच्या साईडने 1.5 इंच आपल्याला मोजायचं आहे. अलीकडे 1.5 इंच खालच्या साईडने तिथं मी दाखवते तिथे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आणि पलीकडच्या साईडने पण 1.5 इंच आणि अलीकडे 1.5 इंच. मग आता झालेलं आहे 8 इंच आपलं, तर त्याच्यातला अर्धा आपल्याला करायचा आहे. अर्धा भाग 4 इंचाचा होतो. मग 4 इंच मग सरळ तिथं आपल्याला खाली अशी रेष मारायची आहे, तिथे तुम्ही 1.5 इंच घेऊ शकता. तर अशा पद्धतीने 1.5 किंवा 2 तुमच्या मनावर घेऊ शकता, पण मी 1.5 इंचाचं इथं घेतलेलं आहे. आणि मग हे जे कट इकडे इकडे आपण सोडलेलं आहे ते जोडून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम कम्प्लीट असं जोडून घ्यायचं आहे. आणि वरचा जो भाग आहे त्याला असा एकदम गोलाकार देऊन आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. असा जॉईंट म्हणजे 1.5 इंचाचा फरक ठेवायचा आणि एकदम त्याला गोलाकार द्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम असंच करायचं आहे. आणि इकडे ह्या जी ही ह्या बाजूची आपण सोडलेली होती तिथे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता एकदम कम्प्लीट आपली कटोरी रेडी आहे. आणि मध्यभागीची कटोरी बघा आणि बाहेरची बघा, जी की जोडल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे आणि व्यवस्थित पण बसते. अशा पद्धतीने प्रत्येक कटोरीचा माप तुम्ही असा घेऊ शकता. प्रत्येक कटोरीमध्ये असंच असतं, काहीच वेगळं नसतं असं. फक्त एवढं आहे की पुढचं इंचाचा जो 2.5 इंच किंवा आपण 2 इंच 1.5 इंच घेतला ना तिथे थोडंसं जास्त कमी घ्यायला लागतं, मग बाकी सगळं व्यवस्थित असंच असतं. कटोरीचं जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम टेन्शन फ्री होऊन जा अशा पद्धतीने तुम्ही शिवलात. तर आता ही कटोरी एकदम आपली रेडी आहे, तर त्या हे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आपली कटोरी आलेली आहे, जी की ते कापडाला पण व्यवस्थित बसेल. तर आता आपण चला शिवून घेऊया. सगळे काही कापड आपले रेडी आहेत, तर आता आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर जे आपले आपण कट केलेला फ्रंट भाग आहे पुढचा, तर त्या भागाला आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. तर कटोरी जोडताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जो आपला पुढचा भाग आहे तो वरच्या भागाला सेम गळ्याचा भाग जिथं आहे तिथेच गळ्याचा भाग आपल्याला जोडायचा आहे. अशा पद्धतीने असे जोडून घ्यायचं आहे आणि हळूहळू जसं गोल गोल फिरवत आपलं मशीन कशा आपला हात असा फिरत फिरत असं एकदम गोल गोल करत आपल्याला कंटिन्युअसली घ्यायचं आहे. तुम्ही मी जसं सांगितलं तशाप्रमाणे कट केलं तर व्यवस्थित बसतं. आणि जर समजा तुमच्याकडे जर एक्स्ट्रा काही का खाली उरला असेल तर तुम्ही बरोबर करून त्याला कट करू शकता खालच्या बाजूनी. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित असं गोल करून राऊंड राऊंड परत एकदा शिवून घ्यायचं आहे. 2 शिवून घ्यायची कटोरी. काय होतं कधी कधी निसटतं, त्यामुळं मग दोन्ही बाजूनी. आणि इथे आपल्याला 2.5 इंच लांबी आणि 1.5 इंच रुंदी घ्यायची आहे. इथे आपल्याला जी टक्स आपण मधला मारतो कटोरीला, तर तिथे 1.5 इंचाची रुंदी आणि 2.5 इंचाची लांबी आपल्याला इथे घ्यायची आहे. त्यामुळं काय होतं एकदम असं व्यवस्थित आपली कटोरी दिसती आणि बसती पण. पण पाहू शकता एकदा एकदम कटोरी आपली रेडी झालेली आहे इथे. आता आपल्याला दुसऱ्या साईडची लावून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडची जोडताना लक्षात ही बाजू ठेवली पाहिजे. आता एका साईडची आपण सरळ जोडली आहे, तर इथं उलट्या बाजूने जोडायची आहे, जेणेकरून हे बघा अशी मी जशी दाखवते त्याप्रमाणे अशी खालून जोडायची आहे. कारण ही प्रत्येक पहिल्यापासून ही असंच पद्धत आलेली आहे की अशी खालून जोडायची आहे, म्हणल्यावर ते व्यवस्थित येतं आणि खालच्या बाजूने ते दुसरं जातं. आणि परत याला पण दोन्ही बाजूनी राऊंड मारून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे थोडा पण कापड उरलेलं नाही आहे. जर तुमचा उरत असेल तर तुम्ही कट करू शकता. आता इथे इथे तुम्ही पाहू शकता इथे सेम तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 2.5 इंचाची लांबी आणि 1.5 इंचाची रुंदी, म्हणजे जे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते याच्यामध्ये जातं आणि व्यवस्थित आपला जसं जेवढा माप आहे तेवढं व्यवस्थित बसतं आणि कटोरी पण व्यवस्थित बसते, इकडे तिकडे फिरटी फिरटी काय होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजू आपल्या रेडी आहेत. मग आता इथं आपल्याला खाली क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. क्रॉसपट्टी जोडण्याची सोपी पद्धत आहे. आता आता आपलं साधं ब्लाऊज आहे, त्यामुळे मग एकदम साधं म्हणजे एकदम सिम्पल एक सिंगल पीस आहे. जो अस्त्याचं ब्लाऊज असतं ना त्याला म्हणजे खाली पट्टी जोडायला लागते. मी ती पण तुम्हाला दाखवलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन ते. सॉरी,
मग त्यानंतर तुम्ही तिथे पाहू शकता, तो मी सिंपल व्हिडिओ दाखवला, पण याच्यामध्ये वेगळी पद्धत दाखवली, ही थोडीशी हे वाटते नवीन जणांना, म्हणजे नवीन वाटतं. तर अशा पद्धतीने खालून एक आणि वरच्या साईडने एक आपल्याला जोडून घेत घेत असं, म्हणजे दोन्ही बाजूनी असं कम्प्लीट करायचं आहे. जे आपलं कटोरी असते त्याच्या खालच्या बाजूनी एक आणि वरच्या बाजूनी एक, जेणेकरून त्याचं अस्तर वगैरे काय आहे ते सगळं मध्ये जातं, म्हणजे जे चुन्या वगैरे, आणि ती मधला भाग मध्ये करून घ्यायचा आणि साईडने आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे. खूप जणांना ही माहिती असेल, शिकवते जेव्हा आपल्याला शिवण क्लास करतो ना तेव्हा अशाच पद्धतीने सांगतात. आणि साध्या ब्लाऊजला तर अशीच करायची, कारण त्यामुळे व्यवस्थित बसतं साधं ब्लाऊज आणि त्याला पण छान दिसतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ते उलटून घ्यायचं आहे. मग तुम्ही पाहू शकता हे कम्प्लीट असं आपलं रेडी आहे. आता खालची बाजू आपली रेडी आहे, क्रॉसपट्टी करून एका बाजूची आपली रेडी आहे. आता दुसऱ्या बाजूने आपल्याला क्रॉसपट्टी करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टी आता खालून एक आणि वरती बाजूने एक जोडत आहे, आणि मध्यभागी जी आपली कटोरी आहे, कटोरीचा भाग आहे तो ठेवलेला आहे. मग अशा पद्धतीने त्याला आकार देत कंटिन्यू तिन्ही बाजू आपल्याला तिन्ही धरायचे आहेत गच्च, आणि असं शिवून घ्यायचं आहे. जिथे पुढे आपल्याला असा कोन काढलेला असतो तीन बाजूचं समोरच्या ठिकाणी ठेवायचं आहे, आणि मागच्या बाजूनं अडीच इंचाचं मागच्या बाजूला येत असतं. तर इथे ह्या या साईडने पण जोडून झालेलं आहे. तर सेम मी जसं त्या ह्याच्यामध्ये दाखवलं तसं मधला कापड सगळं संपूर्ण मध्ये घ्यायचं आणि उलटं करून त्याला पूर्ण असं शिवून घ्यायचं. मग त्याला उलटं करायचं, नंतर सरळ करून मग ठेवल्यावर नंतर एकदम व्यवस्थित दिसतं आणि ते एकदम भरून दिसतं. तर अशा पद्धतीने तुम्ही शिवू शकता. बघू शकता किती सोप्या पद्धतीने मी सांगत आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही जर शिवलं तर अजिबात कटोरीचं टेन्शन येणार नाही. खूप जणांना टेन्शन येतं. तर नमस्कार, मी आहे रेणुका, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते. काही तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून विचारू शकता, मी प्रत्येक व्हिडिओ त्याच्यावरती बनवण्याचं नक्की ट्राय करेन. तर इथे मध्यभागी जे आहे तर तिथे तुम्ही आपल्याला जी खांद्यावरती भाग येतो तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तिथे आपण कट मारली होती कट करते वेळेस, कारण लक्षात राहतं की म्हणजे मागची पुढची बाजू. मग इथे आपण परत दुसऱ्या पण बाजूने सरळ उलटा कोणता आहे पाहून मग त्या बाजूने तुम्ही करू शकता. मग अशा पद्धतीने ते पुढचं झाल्याच्या नंतर दोन दोन आपल्याला कधी पण शिलाई डबल मारायची आहे, त्यामुळं निघत नाही सुटत नाही. तर अशा पद्धतीने ते मारून झालेलं आहे. आता मागच्या बाजूने 4 इंच घ्यायचं आहे आपल्याला, आणि जो मागचा गळा असतो त्याच्या 1 इंच मध्यभागी असं पूर्ण घ्यायचं आहे, आणि खालच्या इंच आपल्याला म्हणजे एकदम टक्स मारून घ्यायचे आहेत. सिंपल असे ते तर टक्स तुम्हाला येतच असतील. मग अशा पद्धती 1/2 इंच खाली ठेवायचं आणि वरच्या साईडने एकदम सिंपल असे घ्यायची आणि टक्स मारून घ्यायचं. आणि मागची पट्टी तर जोडायची एकदम इझीच आहे, ती पण मी तुम्हाला इझी पद्धतीने दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, ते पण तुम्ही पाहू शकता. आपल्या चॅनलवरती खूप सारे तुम्हाला व्हिडिओ भेटतील. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या चॅनलवरती सगळ्यात सोपं, म्हणजे कुणीच सांगितलेलं नसलेली अशी माहिती, म्हणजे एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने माहिती मी आपल्या चॅनलवरती सांगत असते. त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण असं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे वरच्या साईडने पण. त्या साईडने काय होतं एकदम, म्हणजे जेव्हा आपण मधल्या साईडने आपण हात शिलाई करायला घेतो तेव्हा मग हे व्यवस्थित बसतं, म्हणून एक परत एक शिलाई मारून घ्यायची. आणि त्यानंतर मी तरी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगत आहे क्लिअरमध्ये, तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या चॅनलवरती पाहू शकता कटोरी सिंपल कशी कट करायची काय नाही सगळे मी व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत. आणि इथे पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे, नंतर आपल्याला तिथे हात शिलाई करायची आहे. तर अशा पद्धतीने मागची पट्टी पण आपली आता रेडी झालेली आहे. आता पुढची आपल्याला हुकाची पट्टी, आणि आपल्याला जी हुका आपण तिथे लावतो बटन पट्टी आणि हुक पट्टी आपल्याला तिथे लावून घ्यायची आहे. त्यामुळं काय होतं आता इथे मी पट्टी मधल्या साईडने थोडंसं मोडून आणि वरच्या साईडने आपल्याला लावायची आहे. ही मी उजव्या साईडची नाही डाव्या साईडची लावत आहे, डाव्या साईडने मी हुक लावत असते. ही हुकाची पट्टी आहे आणि बटन पट्टी आपल्याला जिथे काच करायची आहे तिथे ती दुसऱ्या बाजूनी लावायचं आहे आपल्याला. आता इथे तुम्ही वरच्या साईडने एक शिलाई मारून घेऊ शकता, नंतर हुका आपण जेव्हा लावू तेव्हा ही शिलाई उकलून देऊ शकता. मग तेव्हा जर तशी जरी ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही, कोणाला आवडत नसेल तर तुम्ही उकलू पण शकता. मग अशा पद्धतीने ही जी आहे दुसरी बाजू जिथं आपण काच करणार आहोत, जी की हुकासाठी घर करणार आहोत, ते या साईडने ठेवायचे आहेत उजव्या साईडने. ज्याला जसं जमतं तसं, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आता इथे मोडून आपल्याला उलट्या साईडने लावायचे आहे, जेणेकरून मग ती पट्टी आहे जी 2 इंचाची पट्टी आहे ती पुढच्या साईडने येते. मग आपल्याला अशा पद्धतीने पुढच्या साईडने असं शिवून घ्यायचं आहे, जिथे आपण जॉईंट केलं आहे तिथे आपल्याला परत एकदा शिवून घ्यायचं आहे. काय होतं आपण हुक्स वगैरे लावतो ना तेव्हा मग इथे दोरे वगैरे बाहेर येतात, तर त्यामुळं इथे पण तुम्ही हे लक्षात ठेवा टिप्स दिलेली. आणि अशा पद्धतीने परत एकदा मोडून एका साईडने या साईडने कडेने आपल्याला, कारण ह्या साईडने आपल्याला हुक करायचे आहेत, तर या साईडने आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचे, त्यामुळं काय होतं व्यवस्थित बसतं आणि हुक करायला सोपं जातं. मग
तर आता इथे तुम्ही आपल्याला भाग जेवढा आपण गेळा घेतलेला आहे तेवढा आपल्याला तेवढाच हवा आहे, तर त्यासाठी इथे तुम्ही हे मारू शकता आणि तसे काच करून आपल्याला पूर्ण असे हुकाचे घर करून घ्यायचे आहेत क्रिस क्रॉस करत, असं जसं आपल्याला त्रिकोणी आकार पण तिथं तुम्ही देऊन करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित असे हुकाचे घर करून घ्यायचे, जेणेकरून आणि हुक पण लावते वेळेस तिथं लक्ष ठेवायचं आणि व्यवस्थित करायचे। सेम अंतरावरती पाच आपल्याला भाग मी कसे केले तुम्हाला दाखवले आहे, अशा पद्धतीने पाच भाग करायचे आणि तिथे असे सेम पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। खूप व्यवस्थित दिसतं आणि जेव्हा आपण हुक व्यवस्थित दिसतं तर आपलं पूर्ण अख्खं ब्लाऊजच व्यवस्थित दिसतं। तर आता इथे तुम्ही पाहू शकता आता आपण संपूर्ण आपली शिलाई करून झालेली आहे, इथे म्हणजे जी हुकाचे आपले घर आहेत ते सगळे कंप्लीट करून झालेले आहेत। आता आपल्याला दोन्ही सेम करून आपल्याला एक्स्ट्रा राहिलेला कापडवरचा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून हुक व्यवस्थित बसतात। आणि इथे पण लक्षात ठेवा, आता इथे आपल्याला गोटपट्टी लावायची, तर 1 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे, तर तिथे थोडीशी कमी पडते लावून बघितली तर, मग अजून थोडीशी पट्टी मी त्याला जॉईंट केली आहे। 1 इंचाची पट्टी घेतलेली आहे, 1 इंचाची पट्टी लागतीच। गोटपट्टी कोणा लक्षात नसेल तर सिम्पल कसा गोट घ्यायचा व्यवस्थितपणे मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगितलं आहे, तर तो पण व्हिडिओ तुम्ही पहा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर इथे तुम्ही पाहू शकता एका साईडने मी एकदम अर्धा इंच पण नाही आहे, एकदम थोडं थोडंसं आपल्याला शिवून घ्यायचं आहे, जे की उकललं नाही पाहिजे आणि एकदम बारीक शिलाई करून घ्यायची आपल्याला। 1 ते 2 शिलाई जे नंबर असतो आपल्या मशीनचा त्या तिथे तुम्ही घेऊ शकता, आणि मागं चौकोनी गळा असल्यामुळं उचलून आपल्याला मशीन चौकोनी जिथं चौक येतो ना तिथं उचलून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं आपल्याला त्याला जोडून घ्यायचं आहे आणि तिथे कट करून मग थोडंसं मोडून आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि सगळीकडे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे। त्यामुळं चौकोनी गळा असल्यामुळं काय होतं तर ते एकदम व्यवस्थित बसत नाही गोट, त्यामुळं कधी पण तुम्ही कोणता पण गळा असू द्या तर मधून कट मारून घ्यायचे कधी पण। आणि अशा पद्धतीने तुम्ही जसं आपण मागची पट्टी घेतली तसं आपल्याला एकदम असं जोडून घ्यायचं आहे, जोडून नाही घ्यायचं, आत्ताच आपल्याला थोडीशी आपली पट्टीमध्ये दुमडून अशी पूर्ण ही करून घ्यायची आहे। आता त्यानंतर मग ही पट्टी दुमडून झाल्यानंतर मध्ये आता गोट घ्यायचं आहे आपल्याला, जी की ती पट्टी अशी व्यवस्थित धरायची आणि थोडंसं गोट असं पुढे ठेवायचं आहे आपल्याला। वेळेचा अभाव कमी असल्यामुळे मी असं दाखवत आहे तुम्हाला, तरी पण तुम्हाला समजेल अशी आशा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम व्यवस्थित असं जसं आपलं गोट असतं बारीक असं व्यवस्थित धरून एका हाताने आणि दुसऱ्या हाताने पाठी बाहेर वळवू शकता आणि जिथे चौकोन आहे तिथे मशीन उचलून आपल्याला चौक गळा करायचा आहे कंप्लीट असा। तर अशा पद्धतीने मी पूर्ण केलेला आहे, तुम्ही पाहू शकता गोट तर एकच नंबर आलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही गोट शिवला तर एकदम व्यवस्थित, तरी पण तुमच्यासाठी अजून एकदा मी गोटाचा व्हिडिओ नक्की करून येईन। तर आता इथे आपल्याला स्लीव्ज लावायचे आहे, जिथे मागची बाजू आहे तिथे मागच्या बाजूने घ्यायचं आहे आणि पुढच्या बाजूने आपल्याला माहिती आहे की आपण जास्त कट केलेलं असतं तर ते पुढच्या बाजूने घ्यायचं आहे, उलटं सुलटं बघून मग आपल्याला शिवायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एका साईडची लावत आहे मी, जसं जसं गोल आकार आहे तसं तसं हळूहळू आपल्या ब्लाऊज सोडत खालचा आणि वरचा भाईचा आणि आपल्या ब्लाऊजचा भाग धरत धरत आपल्याला असं जॉईंट करायचं आहे, त्यामुळं काय होतं व्यवस्थित बसतं। आता इथं दुसऱ्या बाजूने आपल्याला पुढच्या साईडने आपल्याला गळा लावायचा आहे, कारण वरच्या सरळ ब्लाऊज ठेवून आपण लावत आहोत त्यामुळं असं व्यवस्थित बसतं जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। मग आता दोन्ही बाही आपल्याला लावून झालेले आहे, तर इथे तुम्ही मोजू शकता की आपले स्लीव्ज किती आहेत, मग त्यानंतर अशी घडी मारायची, कारण त्याला आपल्याला हातशिलाई करायची असते मध्ये, हे साधं ब्लाऊज असल्यामुळे मग आता तिथे आपल्याला हातशिलाई करायला लागते रेग्युलर यूजसाठीचं। तर हे संपूर्ण आता दोन्ही बाजूने मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे ते, तर आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे। तर फिटिंग करताना व्यवस्थित समोरच्या बाजूने आपल्याला घ्यायचं आहे आणि सरळ बाजू करून आपल्याला एकदम व्यवस्थित, तुम्ही पाहू शकता एकदम माप आपलं व्यवस्थित आहे त्यामुळं फिटिंगला व्यवस्थित बसतं, कोणाकोणाचं कमी जास्त होतं, कमी जास्त झालं तर त्या ठिकाणी आपला माप कुठेतरी चुकला असं समजायचा। आता इथे पण तुम्ही पाहू शकता की दोन्ही बाजूने मी सरळ असं करून शिवून घेतलं आहे, सरळच शिवून घ्यायचं, फिटिंग करून घ्यायचं, मग त्यानंतर उलटी बाजू करायची, त्याचं एक्स्ट्रा कापड असेल तर कट करून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला आता उलटी बाजू करून मग आपल्याला फिटिंग करायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता एक एक टिप मारून घ्यायची, मग त्यानंतर आपल्याला माप वगैरे टाकायचं आहे। तर इथे तुम्ही या साईडने पण संपूर्ण अशी ही करून घ्यायची, तिथे पण एक शिलाई मारून घ्यायची दुसऱ्या बाजूने पण, आणि तिथे आपल्या स्लीवचा जो माप आहे तो आहे 5 इंच, म्हणजे आपली फिटिंग आहे 5 इंच, तर तिथे तुम्ही घेऊ शकता। आणि 7 इंच आपली फिटिंग आहे तर तिथे तुम्ही कमरेच्या बाजूला 7 इंच घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला जिथे की हुकाची पट्टी असते हुकाचं पट्टे कमरेचा भाग तिथंपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे 7 इंच आणि वरच्या साईडने स्लीव्जला 5 इंच, मग तीच बाही असं बाहीला जोडून मी माप घेतला आहे 5 इंचाचा आणि खालच्या साईडने 7 इंचाचा, तर मग अशा पद्धतीने आपली फिटिंग पण करून आपलं ब्लाऊज एकदम रेडी आहे।
तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित आणि एकदम भारी ब्लाउज आलेला आहे आणि मधल्या साईडने पण एकदम तुम्ही टिपा मारू शकता, कारण कस्टमर कधी कधी कसं असतं, कधी माणूस जाड होतो कधी बारीक होतो, त्यामुळं पाहिजेच पाहिजे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा, आणि अजून कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला